नभताऱ्यांनी सजून गेले असे जग हे तिकडे आहे, तिथे लोक जे राहत आहे करुण जाती नाव वेगळे, जेव्हा विचारी कोण होते आजोबांनी सांगितले, ज्याची मला रुची ही नाही इतिहास मला तो भावला, ध्यान देऊन ऐका इतिहास तुम्हा मी सांगतो, वर्तमानात राहून जुन्या युगाची गोष्ट सांगतो। एक संघ साम्राज्याचे काय झाले परिणाम ऐका तुम्हा सांगतो मी, वर्तमानात राहून जुन्या युगाची गोष्ट सांगतो। एक होता गजनी राजा खोरी त्याचे नाव, लुटून आपले घर घालती रोज त्याचे काम, आम्ही मुले घाबरून गेली असा हा करतन काळ, ज्ञानाची मी गोष्ट सांगतो, वर्तमानात राहून जुन्या युगाची गोष्ट सांगतो। का पुन्हा झोपलास काय? आज मोहम्मद घोरीचा हा देश या दुनियेत सर्वात बलवान आणि श्रीमंत देश आहे। हे माझ्या जादूचा गोला, मी तुझ्यात पाहू इच्छितो, दाखव दुनियेतील सर्वात श्रीमंत देश गजनी। कोणता देश आहे हा जिथे दुधाच्या नद्या वाहत आहेत, ज्याच्या खजिन्यात इतकी नाणी आहेत? या देशातून सोन्याचा धूर निघतो असं म्हणतात। हा देश आहे हिंदुस्थान। हिंदुस्थान? गजनीचा बादशाह काय कसला विचार करताय? जर हिंदुस्थानची सारी दौलत लुटून मी गजनी मध्ये आणली तर माझ्या गजनीलाही सोन्याची गजनी म्हटले जाईल। मोहम्मद घोरी, या सोन्यासारख्या देशाला लुटणं इतकं सोपं नाही, माझं मत ऐका तर तुम्हीही। खामोश! मोहम्मद घोरी कोणाचंही मत ऐकत नाही। कुठे चाललात? बदरू घुबडाच्या पिल्ला, किती वेळा तुला सांगितलं की असं जाताना मध्ये हटकत जाऊ नकोस म्हणून, पण तू पुन्हा मला हटकलास। हिंदुस्थान नावाच्या सोन्याच्या देशाला लुटून
तिथली सारी दौलत एकवटून आपला देश गजनी मध्ये घेऊन येईन. गजनीच्या मर्द सैनिक हो, आज पर्यंत आपण मोठी मोठी राज्य जिंकली आहेत, पण जितका खजिना दिल्लीला आहे सगळ्या राज्यांचा खजिना एकत्र करून सुद्धा तितका तो होणार नाही. जर आपण हा खजिना लुटून आपल्या देश गजनी मध्ये घेऊन आलो तर आपला देश दुनियेतला सगळ्यात श्रीमंत देश होऊन जाईल. इथे सुद्धा हिंदुस्तान सारखी दुधाची नदी वाहू लागेल. सैनिक हो, तयार व्हा दिल्लीवर चढाई करण्यासाठी. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत, चलो दिल्ली. चपाक माझ्या मर्द सैनिक हो, आपण उद्याच कूच करूया. खूप छान सैनिक हो, सराव चालू ठेवा. तुमच्या अंगात एवढी शक्ती हो की तुम्हाला पाहताच मोहम्मद घोरीच्या सैन्याला पळता भोई थोडी झाली पाहिजे. सेनापतीजी तुम्ही बिलकुल चिंता करू नका, आम्ही अशा तलवारी चालू की शत्रूंचे धोतर ढिले नाही झाले तर भीतीने ओले नक्की होईल. अगदी खरं बोललास बघतो. घोरीला हे कळून चुकलं पाहिजे की जेव्हा जेव्हा परकीयांनी हिंदुस्थानला लुटण्यासाठी आक्रमण केली तेव्हा तेव्हा आपल्या वीर जवानांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांना त्यांच्या पित्रांची आठवण करून दिली आहे. खुंकार सिंग मूर्खा, सगळे सैनिक तिकडे युद्धाची तयारी करतायत आणि तू इथे पान लावत बसलायस. हुजूर, मी सुद्धा युद्धाचीच तयारी करतो आहे. घनचक्कर, पान लावून काय तू युद्ध जिंकणार आहेस? होय हुजूर, कारण हे काही मामूली पान नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हुजूर, या पानामध्ये एक अगदी खास वस्तू मिळवली आहे. अरे वा, जरा आम्हालाही बघू दे की तू त्यात काय खास वस्तू मिसळलीस ते. अहो हुजूर, हे पान तुमच्यासाठी नाहीये, शत्रूसाठी आहे. हे खास पान सगळ्यात आधी शत्रू नाही आम्ही खाणार. नाही, अहो अहो हुजूर. वा, काय पान आहे खाल्ल्यावर. अरे बापरे, हे पोटात गुडगुडायला का लागलंय? यात माझा दोष नाहीये, मी तर तुम्हाला मना केली होती खायला हुजूर. हुंकार सिंग बदमाश, खरं खरं सांग, यात कोणती खास वस्तू मिसळली होतीस? जमाल गोटा. काय म्हणालास तू? मला जमाल गोटा खाऊ घातलास मी तुला जिवंत नाही ठेवणार. आता आली आपण. काय झालं हुजूर? पाणी कुठे आहे? घ्या ना घ्या, लगेच प्या हुजूर, नाही तर उशीर होईल. तू ही तलवार धर, मी आलो जाऊ. घुकार सिंहचा वार कधीच खाली नाही जाणार. थर थर शत्रु सारे कापे, धड धड शत्रूचे प्राण. हमला, धर धर शत्रू सारे कापे, धड धड शत्रूचे प्राण. रणांगणी जेव्हा येतो बंदी झंझावार, पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान. आ 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
माझ्या रक्ताच्या थेंबापर्यंत मागे हटू नका. शत्रू जिवंत राहता कामा नये. पुढे चला, दिल्ली आपली आहे, दिल्ली आपली आहे. अरे मूर्खा, अगत काय तलवार चालवतोयस? कारण माझ्याशी कोणी लढतच नाही. का नाही लढत? कारण मी हे पान खाऊन लढत असतो. हे खाऊन मी शक्तिशाली होतो आणि शत्रूला धूळ चारतो. आता तर हे पान मी खाणारच. आणि इकडं दाखवतोच तुला. काय झालं? का थांबलास? तू थांब. मी आलो. थांब. खूखार सिंह बरोबर शत्रू जो माझ्या नादी लागेल तो पोट पकडून धावत जाईल. स्वाद कसा आहे भाऊ? ठीक आहे. अरे काय झालं? जमाल दाखव आपली कमाल. कोण साहसी कुणाचे धैर्य वर चढतो होई. बुद्धी आपली हरवून शत्रू पाठ दाखवून पळती. समोर आपल्या उभा पाहुनी शूर वीर योद्धा. पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान. अरे पळपुट्यानो, कुठे चाललात? मैदाने जंग करून धावत आहात पाठ दाखवून. आम्हाला नाही लढायचंय पृथ्वीराजच्या सेनेशी. आपल्यालाही स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर परत चला इथून. चला. मी तुमच्या सारखा भित्रा नाहीये. डरपोक थांबा, कशाला पळताय इथून? अहो ऐकलात का? हे शक्तिशाली पान खाऊन आमचे सैनिक तुमच्या सैनिकांना पळवून लावत आहेत. हे पान मला दे. नाही देणार. दे, नाहीतर मी तुझे दोन्ही हात छाटून टाकीन. तर घ्या मग. आता मी पृथ्वीराजच्या सैन्याची धुळदाण उडवीन. सेनापती, तुम्ही ही सैनिकांबरोबर मैदाने जंग सोडून पळत आहात? जी हुजूर, कारण की मला दुसऱ्या मैदानाची गरज भासू लागली. थांबू तर शकत नाही ना सरकार. जर तुम्ही सगळे या प्रकारे मैदान सोडून पळू लागलात तर आपण जिंकणार कसे याचा विचार केलाय? आता तर विचार करण्याची ताकदच नाही राहिली. आपण हरून जाऊ. हरण्यासाठी आता उरलंच काय? अर्धी सेना तर पळून गेली आणि अर्धी दुसऱ्या मैदानात बसली. मी पण चाललो. माझ्या जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी लढणार. यात मला मरावं लागलं तरी चालेल. पृथ्वीराज, मी तुला नाही सोडणार. सोडण्याचं दूर, आधी मला पकड तर खरं घोरी.
आव्हान देत आहेस. बंदी बनवून आमच्या राजसभेत पेश करा. बॉम्बद घोरी, छोट्या मोठ्या राज्यांना जिंकून तुला असं वाटलं की तू दिल्ली जिंकशील, पण पृथ्वीराज चौहान इतका कमजोर नाहीये कि तुझ्या सारख्या लुटारू कडून हारू शकेल. महाराज, मी माझी हार मान्य करतो. दिल्लीवर हल्ला करून मी फार मोठी चूक केली, मला माफ करा. महाराज, हा फक्त दिल्लीचाच नव्हे तर पूर्ण भारत वर्षाचा शत्रू आहे, याला क्षमा नाही करू शकत. हा फक्त एक लुटारू डाकू आहे, याला दंड अवश्य झाला पाहिजे, आणि तो दंड आहे मृत्युदंड. महाराज, मी ऐकलंय की भारतातील राजे खूप दयाळू असतात, आपल्या मोठ्यात मोठ्या शत्रूलाही माफ करतात. ठीक ऐकलंयस तू, आम्ही आम्हाला शरण आलेल्या शत्रूंना कधीही मारत नाही आणि नाही निःशस्त्र शत्रूवर वार करतो. आम्ही तुलाही माफ करू शकतो घोरी, पण तू आपल्या सच्च्या मनाने आपल्या खुदाची शपथ घेऊन वचन दे की तू परत कधीही भारत वर्षाकडे डोळे वर करून बघणार नाहीस. मी सच्च्या मनाने आपल्या खुदाची शपथ घेऊन सांगतो महाराज, मी आपल्या बाकी सेनेसह गझनीला परत निघून जाईन आणि परत कधीही भारत वर्षाला लुटायचा प्रयत्न नाही करणार. ठीक आहे घोरी, आम्ही तुला माफ केलं. जीवदान दिल्याबद्दल धन्यवाद महाराज. धन्यवाद माझे नाही, त्या खुदाचे मान ज्याची शपथ घेऊन तू मला वचन दिलेस. जा आपल्या देशात परत जा. महाराज, तुम्ही त्याला माफ का केलं? महम्मद घोरी माणूस नाही, सापाच्या जातीचा आहे महाराज. तो उद्या नाही तर कोणाला क्षमा करणार, नाही कोणाला जिवंत सोडणार. हे काय केलं महाराज? चंद्रपालजी, उद्या तर कधी येतच नाही, आणि जर तो आलाच तर होऊ शकतं की आम्हीच त्याला सापडणार नाही. भूतकाळ तर एक समाधी असते आणि भविष्य कोणीही बघितलेलं नाही. जे वर्तमान आहे तेच फक्त आम्ही जाणतो. भूत आणि भविष्यात फसून आम्ही वर्तमानाचा आनंद का गमवावा? आज आमचा विजयाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस. आज दिल्लीत आनंदोत्सव साजरा करा. जेव्हा तोंड उघडतोस आग चोखतोस असं वाटत की तुझा गळा दाबून गजनीच्या बाहेर उलट लटकवावं. जखमेवर मीठ का चोळतोस? मी तर इतकंच सांगत होतो की जर हिंदुस्तानच्या राजाने गझनीवर चढाई केली तर नाही गझनी राहणार, नाही हा राजवाडा. असं कधीच होणार नाही.
हिंदुस्तानचे राजे कधी दुसऱ्या देशावर हल्ला करत नाहीत याचाच तर फायदा उचलायचा आहे बद्रू. मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मी पुन्हा दिल्लीवर हल्ला करणार पुन्हा एकदा. असं वाटतंय या राजवाड्यातलं विलासी जीवन सोडून मला आता हातामध्ये करवंडी घ्यावी लागणार. तू परत काही बोललास? हे जादूच्या गोळ्या दाखव, या वेळी मी दिल्ली जिंकणार की नाही. तुमच्या हरण्यानं तुमच्या डोळ्यात अंधकारमय पडदा टाकलेला आहे म्हणून तुम्ही विसरला की मी भविष्य नाही वर्तमान दाखवते. तू ऐक, मी सांगतो माझं भविष्य, मोहम्मद घोरीचं भविष्य. जोपर्यंत मी दिल्ली जिंकणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी मला दिल्लीवर 1000 वेळा हल्ला करावा लागला तरी चालेल. आकाश राहिना डोक्यावर ना पायी धरणी, हत्ती पुढे चाले का मुंगीची मर्जी. घोरीच्या चालाकीवर नेहमीच फिरते पाणी, दिल्लीच्या राजाने त्याच्या फोनचे पळवले पाणी. केले आक्रमण 16 वेळा घोरीने दिल्लीवर, पण नेमी हार चाकतो दुष्ट धुरंदर. क्षमेची त्याला भीक सदैव सदैव जीवनदान. पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान, पृथ्वीराज चौहान. एकीकडे पृथ्वीराज चौहान मोहम्मद घोरीला मैदानात धूळ चारत होते, तर दुसरीकडे एक राजा आपला मान सन्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करत होता, आणि तो होता कन्नौजचा राजा जयचंद. आज आम्ही तुम्हा समोर एक विचार मांडू इच्छितो. आमची अशी इच्छा आहे की आम्ही भारत वर्षाचे सम्राट व्हावं, आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही राजसूय यज्ञ करणार आहोत. परंतु महाराज, आपण तर कन्या संयोगिताचं स्वयंवर करू इच्छिता. आमच्या कन्येच्या स्वयंवरासाठी योग्य मुहूर्त याशिवाय नाही मिळणार. भारत वर्षाचे सर्व राजा आमच्या सभेत उपस्थित राहतील. आमची कन्या त्याच दिवशी आपला वर शोधेल. मंत्री महोदय, आमच्या राजसूय यज्ञात सहभागी होण्यास सर्व राजांना आमंत्रण पाठवून द्यावी, आणि आमच्या सेनेलाही सिद्ध राहण्याचा आदेश दिला जावा. जो राजा आम्हाला सम्राट म्हणायला नकार देईल त्याला आमची सेना समाप्त करून टाकेल. जशी आज्ञा महाराज. आणि झालंही तसंच. ज्या ज्या राजांनी महाराज जयचंदाला सम्राट मानण्यास नकार दिला त्यांना जयचंदच्या सेनेसमोर हार पत्करावी लागली. काय, जयचंद हे जाणत नाही की त्यांनी कोणाला आव्हान दिलंय? जा, जाऊन तुझ्या महाराजांना सांग की दिल्लीचा राजा एकच आहे, आणि तो आहे महाराज पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराजची इतकी हिंमत, आम्ही स्वतः दिल्लीवर हमला करून त्याचा अहंकार चिरडून टाकणार आहोत. परंतु महाराज, राजसूय यज्ञाची तिथी जवळ येत आहे, दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी आपल्याकडे अवधीच नाहीये. राजसूय यज्ञ आणि आमच्या कन्येच्या स्वयंवराची सिद्धता करण्यात यावी, आणि हो, पृथ्वीराजचा एक पुतळा बनवून दरवाजावर उभा करण्यात यावा, कारण सर्वांना कळून चुकावं की दिल्लीचा महाराज पृथ्वीराज चौहान आमचा पहारेकरी आहे. हर
राजकुमारीला सोडून निघून गेलं. माहितीये आपल्या राजकुमारी किती भाग्यवान आहेत. देशभरामधून शूरवीर राजे महाराजे स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी येणार आहेत. भाग्यवान तर तो राजा असेल ज्याच्या गळ्यात आमची राजकुमारी वर्माला घालेल. काय राजकुमारी, योग्य बोलले ना मी? अरे आमची राजकुमारी काय अशा तशा राजाच्या गळ्यात थोडीच माळ घालणार. जो राजा सगळ्यात बलवान असेल, शूरवीर असेल, तोच आमच्या राजकुमारीला घेऊन जाईल. कोण असेल तो भाग्यवान राजकुमार? पृथ्वीराज चौहान. काय? परंतु महाराज त्यांना आपला शत्रू मानतात का? यासाठीच ना की त्यांनी पिताश्रींसमोर मान खाली झुकवण्यास मनाई केली. परंतु मी नक्की ठरवलंय, मी विवाह करणार तो फक्त पृथ्वीराज चौहान बरोबरच. परंतु राजकुमारीजी, मी तर ऐकलंय की महाराजांनी त्यांना स्वयंवराचं आमंत्रणच नाही पाठवलंय, मग ते कसे काय येणार? काय, ते स्वयंवराला जरूर येतील, यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल. बोला, कराल ना? परंतु मी तुमच्यासाठी काय करू शकते? माझा एक खलिता महाराज पृथ्वीराज चौहान यांच्याकडे पोहोचवायचा आहे. तू तुझ्या पतीला माझ्याकडे पाठवून दे, मी त्याला सगळं समजावून देते. हे बघ, हा खलिता फक्त महाराज पृथ्वीराज चौहान यांच्याच हातात दे, ठीक आहे? जशी आज्ञा राजकुमारीजी. आणि ऐक, उत्तर स्वतः बरोबरच घेऊन ये. जोपर्यंत मला माझ्या खलित्याचं उत्तर नाही मिळणार, माझ्या मनाला शांती नाही लाभणार. मी लगेच परतेन राजकुमारीजी. हे संयोगिताच्या दूता, तू थकला असशील, थोडा विश्राम करून घे, तोपर्यंत आम्ही या खलित्याच्या संदर्भात विचार करतो. महाराज, मी क्षमा मागतो, मी इथे क्षण सुद्धा जास्त थांबू शकत नाही, कारण तिकडे राजकुमारीजी आपल्या या खलित्याच्या उत्तरासाठी व्याकुळ असतील. तू आहेस? तुझा पती अजून नाही परतला? तुम्ही इतक्या व्याकुळ का होत आहात? अहो, ते येतच असतील इतक्या. राजकुमारीजींचा विजय असो. बघा, आलेच ते. लवकर सांग, काय निरोप आणलायस? हा खलिता आपल्यासाठी महाराज पृथ्वीराज चौहान यांनी पाठवलाय. मला दे ना. मी नाही देणार. दे ना. ते येणार, तू ऐकलंस? ते नक्की येणार. मला खात्री आहे ते नक्की येणार. ते येणार. ते येणार. चांद, आम्ही संयोगिताला वचन दिलंय की आम्ही कन्नौजला अवश्य येऊ. परंतु महाराज, हे कसं संभव आहे? जयचंद आपल्याला कन्नौज मध्ये प्रवेश नाही करू देणार. आम्हाला माहिती आहे, परंतु ते तुझ्यासारख्या विद्वानाला कन्नौज मध्ये प्रवेश करायला अडवणार नाहीत. तू कन्नौजला जाण्याची तयारी कर. परंतु तुझ्या बरोबर आपल्या सेनेतील 100 शूर शिपाई असतील तुझ्या सेवकांच्या रूपात. पण महाराज, आपल्याला कन्नौज मध्ये प्रवेश करणं फारच गरजेचं आहे. आम्ही सुद्धा तुझ्या समवेत कन्नौज मध्ये प्रवेश करू, परंतु एका महाराजासारखे नव्हे, तर तुझ्या खास सेवकाच्या रूपात. चांद, आता निघायची तयारी कर. जशी आज्ञा. 2001, 2001, 2001, 5000. अरे वा वा वा, माझ्या काडी पैलवाना, भले चपास. अरे काय करतोस? अरे अरे, सांभाळून, हाडबीड मोडला. माझा मित्र खुंखार सिंग आज सकाळी सकाळी कसरत करतोय. राजकुमारी संयोगिताच्या स्वयंवराची रखवाली करायला चाललाच वाटत. अरे मूर्खा, तुला माहितीये राजकुमारी संयोगिता कुणाच्या गळ्यात वरमाला घालणार आहे ते? कोणाच्या? माझ्या.
चुप मस्करी करतोयस काय आजपर्यंत तू असं कोणतं मैदान गाजवलंयस म्हणून राजकुमारी संयोगिता त्या वीरांना सोडून तुझ्या गळ्यात वरमाला घालेल माझ्याच तोंडानं माझीच तारीफ काय करू तुला काय वाटतंय घोरीची सेना महाराज पृथ्वीराज चौहानना घाबरून पळाली की काय बिलकुल नाही ती तर माझ्या पानाची कमाल आहे ही गोष्ट तर सारा हिंदुस्थान जाणतो आणि तू विचारतोस कि मी काय केलं अरे वा फारच गमजा मारतोय इतका दम आहे तुझ्यात तर हे उचलून दाखव सांगितलंस तर काय सांगितलंस पर्वत म्हण डोंगर म्हण अरे ही काय उचलायची वस्तू आहे काय अरे वा रे माझ्या पट्ट्या महाराज आपण अशा पद्धतीने फार काळपर्यंत सुरक्षित नाही राहू शकत आपल्याला लगेचच राजकुमारी संयोगितेला भेटायला पाहिजे महाराजांचा विजय असो बोल काय खबर आणलीस महाराज आपल्याला कमी लेखण्यासाठी महाराज जयचंद यांनी आपला पुतळा बनवून स्वयंवराच्या द्वारापाशी उभा केला आहे महाराज जयचंद यांनी भारत वर्षातील राजांसमोर आमचा अपमान केलाय उद्या स्वयंवरामध्ये याच राजांसमोर आम्ही त्यांना कमी लेखून दाखवू आमच्या सैनिकांना तयार राहण्याचा आदेश द्या महाराज आपण आज्ञा द्या आम्ही आपल्या या अपमानाचा बदला महाराज जयचंदांबरोबर युद्धात त्यांना हरवून घेऊ नाही युद्धात तर आम्ही महाराज जयचंदला कधीही हरवू शकतो परंतु उद्या जे आम्ही करणार आहोत ते इतिहासात लिहिले जाईल आणि जोपर्यंत या धरतीवर मानव जात राहील तोपर्यंत पृथ्वीराज चौहानच्या या बदल्याला स्मरलं जाईल आज आम्ही फारच प्रसन्न आहोत कारण आज आमचा राजस्वीय यज्ञ पूर्ण झाला आणि आज भारतवर्षाचे वीर राजे इथे आमची कन्या संयोगितेच्या स्वयंवरात आल्या आहेत आमची कन्या ज्या वीर राजाला वरेल त्याच्याच गळ्यात वरमाला घालेल ये मुली संयोगिता तुझी वहिनी आली प्रणाम कर वहिनीला आधी वरमाला तर घालू दे वरमाला तर घालेल मी तयारच आहे राजकुमारीजी आता आपण यांना भेटा हे आपल्याला नक्कीच पसंत पडतील खुंखार तुला सोडून ती बाकी राजांना का बघते कुणा दुसऱ्यालाच पसंत केलं तर अरे वेड्या वरमाला तर माझ्याच गळ्यात पडणार आहे त्याच काय आहे बाकी राजांचा मान ठेवण्यासाठी ती सगळ्यांच्या जवळ जातीये बस यांच्याविषयी काय विचार आहे आपला तुला नक्की वाटतंय कि ती तुझ्याच गळ्यात वरमाला घालेल मग काय तिने अजून पर्यंत कुठल्या तरी राजाच्या गळ्यात वरमाला घातलीये का
बोल बोल, गप्प का बसलास? नाही मग संयोगिता माझीच होणार. हे आपल्याला नक्कीच पसंत पडतील. नाही यांच्यापैकी कोणीही पसंत नाही. सगळं व्यवस्थित जमून येत आहे बघ, माझ्याकडे किती प्रेमानं बघून हसती आहे ती. हा आनंद मला सहन नाही होत आहे. काय करू काय करू, मी माझे डोळे बंद करून घेतो आणि हे डोळे तेव्हाच उघडीन जेव्हा ती वरमाला माझ्या गळ्यात घालेल. कोण आहेत हे ज्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आहे? एकच जण तर आहे खुंखार सिंह. राजकुमारी जी, ही तर केवळ एक मूर्ती आहे. पण उभे आहेत स्वयंवराच्या मंडपातच ना, मला कळायला हवं हे वीर कोण आहेत. तुझा होणारा पती? हे दिल्लीचे चौहान वंशातील वीर राजपूत पृथ्वीराज चौहान आहेत. यांच्या पराक्रमाचे किस्से तर साऱ्या भारत वर्षाला माहीत आहेत. गजनीचा शासक सुद्धा यांच्या नावाला घाबरतो. हेच आहेत माझे प्राणनाथ. अरे तिने तर वर्माला घातली. महाराज जयचंद, तुम्ही आमचा अपमान करण्यासाठी आमची मूर्ती इथे उभी केलीत, परंतु याच राज्यसभेत आज तुमचा अपमान होत आहे. तुमच्या मुलीने वरमाळा आमच्या या मूर्तीच्या गळ्यात नव्हे तर आमच्या गळ्यात घातली आहे आणि आता आम्ही आमच्या पत्नीला तुम्हा सर्वांसमोर घेऊन जात आहोत. ज्यांना आपला जीव प्यारा नसेल त्यांनीच माझा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करावा. पृथ्वीराज थांब तिथे, अडवा त्याला. तुम्हा सर्वांच्या डोळ्यात देखत माझ्या मुलीला तो घेऊन जात आहे. तुम्ही सर्वच्या सर्व घाबरट आहात, घाबरट. तुम्ही सर्व स्वतःला शूरवीर समजता. तुम्हाला आपल्या जीवाची पर्वा आहे, आपल्या मान मर्यादेची नाही. कालपर्यंत तर ती तुझीच वहिनी होती, आता तर माझी वहिनी झालीये. माझ्या मार्गातून बाजूला व्हा. आम्ही स्वतः पृथ्वीराजला अडवणार आहोत, स्वतः. पृथ्वीराज, आता तुझं मरण निश्चित आहे. कसा मी माझ्या अपमानाचा बदला घेऊ? 16 वेळा पृथ्वीराजने मला हरवलं आहे आणि किती वेळा मी हरणार त्याच्याकडून, किती वेळा? काय मी कधी दिल्ली जिंकू शकणारच नाही. हा बघ, सारखा पडून पडून चढत आहे. हा सुद्धा माझ्यासारखाच परत परत पडतो आहे, चढतो आहे.
या कोळ्याची हिम्मत तर बघा, बेकार प्रयत्न करतो आहे, जिंकला हा जिंकू शकतो तर मग मी का नाही जिंकू शकत. माझ्या अपमानाचा सूड मी पृथ्वीराज वर जरूर उगवणार. क्षमा करा महाराज, परंतु आपण एकटे पृथ्वीराजच्या सेनेशी सामना नाही करू शकत, आणि ह्या संपूर्ण भारतवर्षात कोणीही असा राजा नाही जो पृथ्वीराजच्या सेनेशी मुकाबला करू शकेल. मला सर्व माहित आहे, स्वयंवरामध्ये त्या सर्वांची ताकद बघितली मी. घाबरट आहे सर्वच्या सर्व, परंतु एक राजा आहे जो आम्हाला सहायता करू शकेल, मोहम्मद घोरी. आमची राजपूत सेना आणि घोरीची सेना मिळून लढली तर पृथ्वीराजची हार निश्चित आहे, निश्चित आहे त्याची हार. आम्ही आपल्या अपमानाचा बदला घेऊ इच्छितो, परंतु मी मोहम्मद घोरीची मदत घेण्याचा सल्ला नाही देणार. इथे येऊन तो आपल्या आपापसातील फुटीचा फायदा घेईल. तो फक्त भारतालाच लुटणार नाही तर आपल्या धर्माचाही प्रचार करेल. या वेळेला मला फक्त पृथ्वीराजचा मृत्यू दिसतो आहे. मी माझ्या वंशाला लागलेला हा कलंक पृथ्वीराजच्या रक्ताने मिटवणार आहे. महाराज, असं केल्यानं तुम्ही आपल्या मुलीला विधवा करणार काय? तुम्ही आपल्या मुलीला चितेमध्ये जळताना पाहू शकाल. जय सिंग, काय तुम्ही हे सुद्धा विसरलात की राजपुताची मान मर्यादा ही कोणत्याही संबंधांपेक्षा उच्च असते. आम्ही आमच्या मुलीचं कुंकू पुसून टाकून योग्य करिता होत किंवा नाही याचा विचार करणं आमचं काम नाही. यासाठी कदाचित इतिहास आम्हाला क्षमा करेलही, परंतु आम्ही आमच्या वंशाला लागलेला कलंक पृथ्वीराजच्या रक्ताने नाही धुवून टाकला तर मात्र इतिहास कदापि आम्हाला क्षमा करणार नाही. जोधमाल. जी महाराज. या क्षणी तू गजनीकडे प्रस्थान कर आणि मोहम्मद घोरीला आमचा संदेश दे की महाराज जयचंद तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करीत आहे. तुम्ही पृथ्वीराजवर आक्रमण करा, आमची सेना तुम्हाला संपूर्णपणे साथ देईल. दिल्लीला मनसोक्त लुटा आणि लुटीची सर्व दौलत त्यांची होईल. आता येईल आम्हाला शिकार करण्याची मजा. कोणत्या प्राण्याची शिकार करायला जात आहात बादशाह? मला पण घेऊन चला, माझा वार कधी खाली नाही जात. अले माझ्या प्रिय बद्रू, मी कोणी अशा तशाची नाही, दिल्लीच्या वाघाची पृथ्वीराज चव्हाणची शिकार करायला जात आहे. माझ्या हृदयाच्या तुकड्या बद्रू, तुला बद्रू महल हवाय ना? यावेळी तुझ्यासाठी बद्रू महल जरूर बनवेन मी, कारण की यावेळी मला पृथ्वीराज चव्हाणला हरवण्यापासून कोणी नाही थांबवू शकत. तर ऐक बद्रू, माझ्या भावा, माझ्या मित्रा, हिंदुस्थानच्या राजांचा राग तर नाकावर असतो, म्हणूनच ते कितीही बलवान असले तरी ते आपापसात लढणं कधी सोडणार नाहीत, आणि याचाच तर फायदा मी घेणार आहे. माझ्या सुखदुःखातील साथीदारा, ह्याला चलाकी नाही, राजनीती म्हणतात. माझे मन हे छोटे बालक, तू छकुल्यांची राणी ग. माझे मन हे छोटे बालक, तू छकुल्यांची राणी ग. माझे जीवन एक प्रवासी, तू शीतल सावली रे. माझे मन हे छोटे बालक, तू छकुल्यांची राणी ग. माझे जीवन एक प्रवासी, तू शीतल सावली.
माझे मन हे छोटे बालक तू छकुल्यांची राणी ग माझे मुख हे झाड काटेरी तू लो भस हिरवळही माझे श्वास असे बंदी तू सुगंध तरवळही माझे जीवन को मजलेले तू वसंताची राणी ग तिकडे गजनी मध्ये मोहम्मद घोरी ने एक विशाल सेना तयार केली होती. घोरी बरोबर त्याची सेना सुद्धा दिल्लीवर हल्ला करण्यासाठी बेचैन झाली होती. कारण घोरी ने त्यांना दिल्ली लुटण्याचा आदेश दिला होता. घोरी आणि त्याच्या सेनेने पूर्ण तयारीनिशी दिल्लीच्या दिशेने कूच केले. कन्नौजला जयचंदने आपल्या सेनेसोबत मोहम्मद घोरीचे स्वागत केले. जयचंद आणि घोरीच्या सेनेने मिळून एक विशाल रूप धारण केले होते. दुरून असे दिसत होते की एक विशाल समुद्र दिल्लीला गिळंकृत करण्यास पुढे येत आहे. महाराज जयचंद आणि घोरीची सेना मिळून आक्रमण करण्यास दिल्लीच्या दिशेने येत आहे. काय हे जयचंद काय केलं? सेनापतीजी, तुम्ही सेनेला युद्धाच्या तयारीचे आदेश द्या. महाराजांना याची सूचना याच वेळी दिली पाहिजे. परंतु त्यांना ही सूचना देणार कोण? जो कोणी महाराजांच्या विश्रांतीत विघ्न करतात त्यास त्यांच्या रागाचा सामना करावा लागतो. पृथ्वीराज ना, आता राजमहाला बाहेर आणण्याची वेळ आली आहे. मी त्यांना खलित्याद्वारे राष्ट्राच्या प्रति धर्म आणि कर्तव्याची आठवण करून देईन. जयचंद हा घोरी बरोबर मिळून दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी पुढे सरकला आहे. वेळ आली आहे की तुम्ही राष्ट्राकरता तुमच्या कर्तव्याचं पालन करावं. पृथ्वीराज, असं होईल की इतिहास तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. महाराज, अचानक तुम्ही एवढे चिंतित का झालात? काय म्हणतायत गुरुजी? संयोगिता, प्रेमाने भरलेल्या या संसारात राहून आम्ही आमचे कर्तव्य विसरलो. गुरुजींनी आम्हाला आमच्या कर्तव्याची आठवण करून दिली. महाराज जयचंद घोरी बरोबर मिळून दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी पुढे सरकले आहेत. आम्हाला युद्धाची तयारी करायला हवी. महाराज, जेव्हा सुडाची भावना कुणा माणसाच्या डोक्यात शिरून बोलू लागते तेव्हा त्याला तो प्रत्येक माणूस मित्र म्हणून वाटतो जो त्याच्या सुडाची भावना पूर्ण करू शकतो. जयचंद सुद्धा त्याच्या डोळ्यांवर सुडाची पट्टी बांधली आहे. अशा त्याला धर्म आणि राष्ट्राच्या भल्याबुऱ्याची चिंता नाहीये. महाराज जयचंद समजतात की ते घोरी बरोबर हात मिळवणी करून पृथ्वीराजला हरवू शकतात. ते कदाचित विसरतायत की पृथ्वीराजच्या बाहूत इतकी ताकद आहे की दिल्लीच्या दिशेने उठलेले कोणतेही हात ते कापू शकतात. येऊ दे त्या शत्रूंना. महाराज, अशी कोणती चिंता आहे जी आपल्याला जाळते? संयोगिता, आम्हाला वाटते की या वेळेची लढाई पूर्वीच्या लढाईपेक्षा भयंकर आहे.
आम्हाला या गोष्टीची चिंता आहे की आम्ही लढता लढता शहीद झालो तर तुमचे रक्षण कोण करणार? महाराज, मी एका वीराची पत्नी आहे. शत्रूला घाबरणं तर मला माहितीच नाहीये. या आधी माझे पिताश्री किंवा तो विदेशी घोरी माझ्यापर्यंत पोहोचे, मी सती जाईन. हीच आपली परंपरा आहे आणि ही परंपरा तोवर चालू राहील जोवर एखादा शत्रू भारतीय स्त्रीवर हात उचलण्याचं धाडस नाही करणार. संयोगिता, आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान आहे. तुमच्यासारख्या प्रत्येक भारतीय स्त्रीबद्दल अभिमान आहे. या विश्वात आपण जरी राहिलो नाही तरीही इतिहासात आपल्या प्रेमाच्या आठवणी सदैव राहतील. महाराज, ऐकलं होतं की प्रत्येक माणसाचा पुनर्जन्म होतो म्हणून. मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की जन्मोजन्मी आपणच मला स्वामी म्हणून मिळावेत. आपल्याशिवाय मी कोणाचाही विचार नाही करू शकत. महाराजांचा विजय असो. महाराज, एक दूध आपल्यासाठी खलिता देऊन गेला आहे. संयोगिताचा खलिता. महाराज, आपल्या अपमानाची आग शांत करण्यासाठी तुम्ही जे पाऊल उचलले आहे त्याने सगळ्या भारतवर्षाला दुःख झाले आणि सर्वात जास्त दुःख मला झाले आहे. जर माझ्या प्राणनाथांना काही झाले तर आपण मलाही जिवंत नाही बघणार. हे एका राजपूत कन्येचं वचन आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज, जो राजा आपल्या शत्रूशी मिळून आपल्या देशाला लुटतो त्याला मी कशाला, येणारा भविष्यकाळ सुद्धा क्षमा नाही करणार. Ah!
बंदी बनवायला पृथ्वीराजला वाचवण्यासाठी साखळ दंडाला बांधून या पृथ्वीराजला माझ्या दरबारात पेश करावा. आता बोल पृथ्वीराज. ओहो, चूक झाली. दिल्लीचे महाराज पृथ्वीराज चौहान. आता तुझ काय केलं जाव? तेच जे आम्ही नेहमी तुझ्या बरोबर केलंय. जखमी वाघ शिकाऱ्यासाठी खतरनाक असतो. तुझी परंपरा माफ करण्याची आहे. पण आमच्याकडे दुश्मनाचे नामोनिशाण मिटवायचा हुकुम होतो. घोरी, काय तुझ्या इथे खुदाच्या नावाने खोटं वचन देण्याची सुद्धा प्रथा आहे? जसे तू मला वचन देऊनही दिल्लीवर आक्रमण केलंस. पृथ्वीराज, याला राजनीती म्हणतात, जी तुमच्या सारख्या राजांबरोबर खेळली जाते. आम्ही तुला जिवंत ठेवू शकतो, पण शर्त ही असेल की तू आमची गुलामी स्वीकार कर.
घोरी, तुझी गुलामी स्वीकारण्यापेक्षा मी मरण पत्करीन, कळलं? तुझी ही इच्छा जरूर पूर्ण केली जाईल, पण इथे नाही. गजनी मध्ये. गजनीची जनता ही पाहू दे की आम्ही भारताच्या वाघाची शिकार केली आहे, आणि इतक्या खतरनाक वाघाला इतका सहज मृत्यू अजिबात मिळायला नको. हे जे डोळे मोठे मोठे करून तू माझ्याकडे बघतोयस ना पृथ्वीराज, सगळ्यात अगोदर तर हे डोळे काढून टाकले जातील, कारण सारी जनता तुझ्या मृत्यूचा तमाशा पाहू शकेल. पण अफसोस, तू तुझा मृत्यू येताना नाही पाहू शकणार. नाही पाहू शकणार. महम्मद घोरी, आम्ही आमचं वचन पाळलं, आता तुम्ही सुद्धा तुमचं वचन पाळा आणि दिल्लीची राजगादी आम्हाला द्या. का नाही जयचंद माझ्या मित्रा, तुझ्या मदतीशिवाय मी आज पृथ्वीराजला हरवूच शकलो नसतो. तुला तर बक्षीस मिळालंच पाहिजे. शिपायांनो, पकडा या गद्दाराला. काय, हे काय करतोस? मग तू ओळखत नाहीस, तू ओळखत नाहीस की मी कोण आहे ते? काल पर्यंत तुम्ही कनौजचे महाराजा होतात, परंतु आज माझे कैदी आहात. जो राजा आपल्या खोट्या मानासाठी आपल्या मुलीला विधवा करू शकतो, आपल्याही देशाच्या लोकांविरुद्ध लढून त्यांचे रक्त सांडू शकतो, तो राजा नाही एक गद्दार असतो. जो आज आपल्या देशासाठी गद्दारी करू शकतो, तो उद्या आमच्या बरोबरही गद्दारी करू शकतो. शिपायांनो, त्याचा गळा कापून दिल्लीच्या चौरस्त्यावर लटकवला जावा आणि त्याच्या खाली लिहिलं जावं, हा आहे भारत वर्षाचा गद्दार जयचंद, ज्याने आपल्या मुलीला विधवा केलं आणि आपल्या देशाला गुलामीच्या अंधारात ढकलून दिलं. घेऊन जा याला. सोड मला, सोड मला. तुम्हाला फसवलायस, तू ओळखत नाहीस, तू कुणाशी गद्दारी करीत आहेस. लक्षात ठेव, तुझा काळ जवळ आलेला आहे. तुला नाहीसा करून टाकेन, नष्ट करीन तुला. तू मला फसवलेला आहेस, दगा दिलायस मला. तू मला तू फसवलेला आहेस, मला फसा. लुटा दिल्लीला, लुटा. शाबास शाबास शिपायानो, लुटा. दिल्ली आमची आहे. Huh?
मी दुष्ट घोरीला 16 वेळा माफ केला, हीच माझ्या जीवनातली सर्वात मोठी खोड चूक होती। आता जरी मला एक संधी मिळाली, फक्त एकच संधी, तर मी याच वेळी त्याला नाही सोडणार। मारून टाकीन मी त्याला, संपवून टाकीन मी। गजनीच्या रहिवाशांनो, सोन्याचा देश म्हणणाऱ्या भारत वर्षाला आमची सेना लुटून परत आली आहे। या प्रचंड दौलतीने आपला देश श्रीमंत होऊन जाईल। साखळदंडाने बांधलेला कैदी आहे दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान। हा तोच पृथ्वीराज चौहान आहे ज्याने आमच्या सेनेला लढाईत 16 वेळा हरवलं आहे, 16 वेळा। परंतु आज हा आमच्या समोर एक आंधळा कैदी बनून उभा आहे। लवकरच याला सर्वांसमोर मृत्युदंड दिला जाणार आहे। मृत्युदंड। जयचंदला तर त्याच्या कर्माची शिक्षा मिळणारच होती, परंतु घोरी महाराज पृथ्वीराजना त्याच्या सोबत घेऊन गेला। या आक्रमणानंतर आपल्या देशालाही सावरण्यासाठी वेळ लागेलच। अशातच शहाबुद्दीन पुन्हा भारतवर्षावर आक्रमण करू शकतो आणि तो महाराजांना जिवंत सोडणार नाही। नाही, महाराजांना मृत्युदंड देण्या अगोदर शहाबुद्दीनला आपल्या मृत्यूशी सामना करावा लागेल। गुरुजी, मला गजनीला जाण्याची आज्ञा द्यावी। ईश्वराची कृपा असेल तर शहाबुद्दीन घोरीच्या मृत्यूची बातमी आपल्याला लगेचच कळेल। घोरीला नव्या नव्या करमती दाखवण्याचा शौक आहे, मला त्याचा फायदा उचलला पाहिजे। महाराज पृथ्वीराज चौहान लहानपणी शब्दवेधी बाण चालवण्याची कला शिकले आहेत। हो, हे ठीक होईल। काहीही करून घोरी समोर महाराजांना ही कला दाखवण्याची संधी मिळायला पाहिजे। त्यानंतर घोरीला कोणीही वाचवू शकणार नाही। हीच शेवटची संधी आहे बदला घेण्याची। तुम्ही भले हे पृथ्वीराज चौहानांना हरवलंय, परंतु तुम्ही अजून त्यांची एक करामत पाहिलीच नाही। डोळे नसतानाही त्यांचा निशाणा इतका पक्का आहे की ते फक्त आवाजाच्या दिशेने बाण चालवू शकतात आणि त्यांचा बाण ठीक निशाणावर जाऊन लागतो। अशक्य। तुम्ही स्वतः डोळ्यांनी पहा। ठीक आहे, पृथ्वीराजच्या मृत्यूपूर्वी आम्ही ही करामत बघून घेऊ, आणि जर त्याचा नेम चुकला तर लक्षात ठेव, पृथ्वीराज बरोबर तुझही डोकं कलम केलं जाईल। मी तयार आहे। जर तुमची आज्ञा असेल तर आम्ही या करामतीची तयारी करू शकतो का? आज्ञा आहे। शिपाई, याला पृथ्वीराजकडे घेऊन जा। आणि महाराज, आपण त्या निशाणावर बाण न मारता शहाबुद्दीनवर बाण मारा, आणि अशा प्रकारे मारून तुम्ही तुमच्या अपमानाचा बदला घेऊ शकता। परंतु चांद, मला कळणार कसं की तो कुठे बसलाय ते? तो तुम्हाला बाण चालवण्याचा आदेश देईल। सर्वांच्या समक्ष मी तुम्हाला सांगेन की शहाबुद्दीन कुठे बसला आहे ते। यानंतर घोरीची सेना आपल्याला जिवंत नाही ठेवणार। महाराज, ह्याचा देखील उपाय मी शोधून ठेवला आहे। मी महाराज पृथ्वीराजांना तुमच्या समोर आपल्या निशाणेबाजीचं प्रदर्शन करण्यासाठी तयार केलं आहे। ते भर सभेत एका तव्यावर निशाणा लावतील, ज्याच्यावर तुमचा एक सैनिक वार करेल। तव्यातून निघणाऱ्या आवाजावर पृथ्वीराज निशाणा लावतील,
परंतु ते एक महाराज आहेत, म्हणूनच बाण चालवण्याचा हुकुम कोण्या दुसऱ्याला नाही, स्वतः तुम्हाला द्यावा लागेल. मंजूर आहे. सारी गजनी बघेल की पृथ्वीराजचा नेम किती पक्का आहे ते. ओ राजा सावधान, आता आपल्याला मिळालंय तीर कमान. आता साध असा निशाणा, अगोदर ऐक की तव्याचा सैतान कुठे आहे बसला. आत आणि 24 गज वरती आहे, 8 बोटांच्या उंचीवर सजला आहे. चुकणार नाही निशाणा तुझा, तेव्हा हे मजा. या पाप्याला हीच आहे मोठी सजा. पृथ्वीराज चौहानांचा विजय असो. पृथ्वीराज, नेम धर, नेम धर. चालो बाण. चालो बाण. चालो बाण. मी माझ्या अपमानाचा बदला घेतलाय. चांद त्वरा कर. मला क्षमा करा महाराज. धोका, आज पर्यंत मी दुनियेला धोका दिला, आज गोरीला पृथ्वीराजांनी धोका दिला. नाही, हे नाही होऊ शकत. हे कस झालं? हुजूर, हुजूर, हे काय झालं? मी मी मरतो मरतो आहे मी. अरे वा, थांबा थांबा थांबा, इतकी घाई कशाला? अहो, तुम्ही मरायच्या अगोदर आपल्या सेनापतीला सांगा की तुमच्या नंतर अर्ध गजनी माझ्या हवाली करा म्हणून. नालायक, मला वाचवण्यापेक्षा तुला तुझ्या दौलतीच पडलंय. हुजूर, निशाणा पक्का आहे, आता तुम्ही नाही वाचू शकणार. आता तुमचं मरण अटळ आहे, तेव्हा मी उगीच प्रयत्न कशाला करू. आता तुम्ही ताबडतोब तुमच्या शिपायांना सांगून टाका की तुम्ही अर्थ गजनी माझ्या नावे केलंय. शिपायांनो, मारून टाका या मूर्खाला. अरे अरे, माझ गजनी. अरे या या, पकडा मला, पकडा 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 पकडा. हे मी पळालो 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 उडालो. अरे पकडा मला, पकडा पकडा. पृथ्वीराज, तू मला जिवंतपणी मारलस, पण मी तुला नाही सोडणार, मरणानंतरही नाही सोडणार. हे कोणाले? मी नाही.
हे मला घेऊन जाण्यासाठी आले. शिपाई कोणी आहे का? कोणी माझा आवाज का नाही ऐकत आहे? चंद्र हे ज्याचे गुलाम, तारांगण ही करी सलाम. सूर्य चंद्र हे ज्याचे गुलाम, तारांगण ही करी सलाम. ज्याची माती सोने आहे, पर्वत हिऱ्याची खाओ. माझा हिंदुस्तान आहे माझा हिंदुस्तान, माझा हिंदुस्तान आहे माझा हिंदुस्तान, माझा हिंदुस्तान. बाजूला सागर ज्याच्या असे हिमालय एकीकडे, जिथे आहे मस्जिद गुरुद्वारा गिरिजा आणि शिवालय. सारे जगिया असे वेगळे सर्वाहून निराळे. माझा हिंदुस्तान आहे माझा हिंदुस्तान, माझा हिंदुस्तान आहे माझा हिंदुस्तान, माझा हिंदुस्तान आहे माझा हिंदुस्तान, माझा हिंदुस्तान आहे माझा हिंदुस्तान. चार